कोल्हापुरातील हँडबॉल असोसिएशनच्या 4 खेळाडूंची मुंबई पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबलपदी वर्णी लागली. चॅनल बीच्या वतीनं पृथ्वीराज महाडिक यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. करवीर तालुक्यातील सांगरोळी इथल्या मैदानावर हँडबॉल असोसिएशनचे प्रशिक्षक इम्तियाज शेख सुमारे 60 ते 70 खेळाडूंना प्रशिक्षण देतात. त्यांच्या प्रयत्नांना आणि हँडबॉल खेळाडूंना खासदार धनंजय महाडिक यांचं नेहमी सहकार्य असतं. हँडबॉल असोसिएशनचे अनेक खेळाडू यापूर्वी सैन्य आणि पोलीस दलात भरती झालेत. नुकतीच मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरच्या हँडबॉल असोसिएशनचे 4 खेळाडू यशस्वी झाले. या खेळाडूंचा आणि त्यांच्या पालकांचा आज चॅनेल बीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक आणि युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते पोलीस दलात भरती झालेल्या हँडबॉल खेळाडूंना गौरवण्यात आलं. प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी मात करून आपल्या मुलांना शिकवलेलं आहे आणि जिथं तिथं जातील त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. मग कोणीही की अत्यंत या पालकांचे त्याग आहेत आणि त्या त्यागाचंच फळ या ठिकाणी या मुलांना मिळालं आहे आणि हे त्यागाचं फळ आणि सतत या ठिकाणी पृथ्वीराज महाडिक साहेबांचा धनंजय महाडिक साहेबांचा या ठिकाणी या मुलांना वरचेवर या ठिकाणी मार्गदर्शन लाभत असतं. नोकरीसाठी किंवा या ठिकाणी प्रशिक्षणासाठी खेळासाठी हँडबॉल खेळ वाढवण्यासाठी त्यांनी खासदार चषकसुद्धा घेतला की मुलांना या ठिकाणी त्याच्यामध्ये वाव मिळावा आणि या वावाच्या माध्यमातूनच या ठिकाणी असे खेळाडू बनत गेलेत आणि त्यांचं अजून मोठे ध्येय आहेत की हँडबॉल खेळ वाढला पाहिजे, मुलांचं कल्याण झालं पाहिजे, मुलं वर गेली पाहिजेत, असे अनेक त्यांच्या ध्येयधोरणं आहेत आणि या ध्येयधोरणामुळेच या खेळाचा या ठिकाणी विकास होणार आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होणार आहे, कोल्हापूर जिल्ह्यामधील हँडबॉल खेळाडूंचा विकास होणार आहे आणि असेच या ठिकाणी खेळाडू बनत जातील आणि असंच या ठिकाणी महाडिक साहेबांनी आमच्यावर आशीर्वाद ठेवावा. मी आज मुंबई पोलीस दलामध्ये हँडबॉल या खेळामधून माझी निवड झालेली आहे आणि आम्हाला महत्त्वाचं म्हणजे खासदार धनंजय महाडिक साहेबांचं तसेच पृथ्वीराज महाडिक साहेबांचं तसेच महाडिक पूर्ण संपूर्ण महाडिक कुटुंबियांचं आणि आमचे मार्गदर्शक शेख सर तसेच हँडबॉल असोसिएशन कोल्हापूरमधील सर्व सदस्यांचं खूप मोलाचा वाटा आहे यामध्ये आणि मी त्यांचं आभार मानतो.